पहिल्यांदा आपण तीन पेस्ट बघितलेल्या आहेत मँगोच्या, मँगो स्टीम बोरन, मँगो स्टोन किंवा नट विविल, आणि थर्ड बघितलेली आपण मँगो फ्रूट फ्लॅश. तर फोर्थ आपल्याला बघायचं आहे मिलीबग. मिलीबगमध्ये सायंटिफिक नेम ड्रॉसिका मॅन्जिफेरिक ग्रीन, त्यामध्ये फॅमिली सिडोगॉक्सिडे, अँड ऑर्डर आहे ती हेमिप्टेरा. तर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये समटाईम्स कॉल सिव्हिअर डॅमेज टू मँगो. तर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशनमध्ये बग्ज आर फ्लॅट ओवल वॅक्सी व्हायटिश इन्सेक्ट, देन फिमेल काय असतात तर विंगलेस असतात, अँड मेल हॅव ब्राउनिश ब्लॅक विंग्स. लाईफ हिस्ट्रीमध्ये एग्जमध्ये 50 to 60 लेड इनसाइड कॉटनी व्हाईट ओवी सॅक ड्युरिंग एप्रिल टू बिगिनिंग ऑफ जून ॲट द डेप्थ ऑफ 50 to 170 mm इन लूज वेल नियर ऑर अवे फ्रॉम दी बेस ऑफ दी ट्री. तर बघा ओवी पोझिशन कुठं होतं, तर जो काही आपण तो व्हिडिओ बघितलेला आहे किंवा फोटोज बघितले आहेत त्यामध्ये आपण ओवी सॅक व्हाईट ओवी सॅक बघितलेली होती. तर त्यामध्ये कॉटनी व्हाईट ओवी सॅकमध्ये ओवी पोझिशन होतं एप्रिलमध्ये किंवा जूनच्या सुरुवातीला, आणि लूज फाईलमध्ये किंवा त्या जो ट्रीचा जो बेस आहे त्याच्यापेक्षा दूर थोडंफार. आणि पिरियड किती आहे तर 6 to 7 months. निम्फमध्ये हॅच आउट ड्युरिंग सप्टेंबर बट मोस्टली ड्युरिंग नोव्हेंबर, अँड फिमेल हॅव 4 nymphal instars अँड मेल 3. तर फिमेलमध्ये 4 nymphal instars असतात आणि मेलमध्ये 3 असतात. सो द प्री प्युपल अँड प्युपल पिरियड ऑफ मेल रेंजेस फ्रॉम 2 to 5 अँड 6 to 13 days रिस्पेक्टिवली. तर प्री प्युपलमध्ये 2 to 5 days असतं आणि प्युपलमध्ये 6 to 13 days. त्यानंतर देअर इज ओनली 1 generation इन इयर. तर तिन्ही जे जनरेशन बघितलेलं आहे आपण, सॉरी तिन्ही ज्या पेस्ट बघितलेल्या आत्तापर्यंत मँगोच्या, तर सगळ्यामध्ये एका इयरमध्ये फक्त एकच जनरेशन कम्प्लीट करते. त्यानंतर होस्ट प्लांटमध्ये पहा मँगो आहेच आहे, सिट्रस आहे, आणि 60 other plants सुद्धा होस्ट प्लांट आहे त्यामध्ये. त्यानंतर नेचर ऑफ डॅमेज यामध्ये निम्फ आणि ॲडल्ट डॅमेजिंग स्टेज आहेत. तर सेम काय करतात तर सॅप सक करतात टेंडर स्टीम लिव्ज किंवा फ्रूटमधून. त्यानंतर इन केस ऑफ सिवर इन्फेस्टेशन जर झालेलं असेल तर ट्रीमध्ये सिकली अपिअरन्स असतो, ठीक आहे. अँड सिट्रसमध्ये काय होतं तर ग्रोथ इम्पेअर होती त्याची, म्हणजे ग्रोथ थांबते, अँड लिव्ज आणि फ्लॉवर शेड रिझल्टिंग इन पुअर सेटिंग अँड प्रीमॅच्युअर फ्रूटफॉल. तर प्रीमॅच्युअर फ्रूटफॉल होतो आणि हनीड्यू एक्सक्रीटेड बाय इन्सेक्ट फेवर्स डेव्हलपमेंट ऑफ ब्लॅक सुटी मॉल्ड तयार होतो, विच ऑल्सो अफेक्ट नॉर्मल फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी ऑफ प्लांट. अँड ओल्डर प्लांट डू नॉट डेव्हलप प्रॉपरली, जे ओल्डर फ्रूट जे आहेत ते प्रॉपरली डेव्हलप होत नाहीत. त्यानंतर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये कल्चरल कंट्रोलमध्ये डीप समर प्लफिंग अप टू बेस ऑफ द ट्री ट्रंक, म्हणजे ट्री ट्रंकच्या बेसपर्यंत डीप प्लफिंग करायची आपल्याला, अँड आफ्टर हार्वेस्टिंग टू एक्सपोज द एग्ज ऑफ मिलीबग. तर आपण बघितलेलं आहे की प्युपेशन कुठं होतं तर इन लूज सॉइल प्युपेशन होतं. तर ते प्युपेशन म्हणजे ते जे एग्ज आहेत ते एक्सपोज करण्यासाठी आपल्याला काय करायचे तर ड्रीप समर प्लफिंग करायचे त्या ट्रीच्या बेसपर्यंत, ठीक आहे. तर मेकॅनिकल कंट्रोलमध्ये रॅपिंग 25 cm वाइड 400 gauge पॉलिथिन शीट ऑन ट्री ट्रंक 30 cm अबो ग्राउंड लेवल. तर ग्राउंड लेवलच्या वर 30 cm आपल्याला एक पॉलिथिन शीट रॅप करायचा त्याच्या ट्रंकवर, अँड पास्टिंग ग्रीज ओवर इट टू प्रिव्हेंट मायग्रेशन ऑफ फ्रेशली हॅचड फर्स्ट इन स्टार नेम्स ड्युरिंग विंटर फ्रॉम सॉइल टू ट्रीज 1 week बिफोर एमर्जन्स. म्हणजे ते जे सॉइलमध्ये जे प्युपेशन झालं आहे ना, तर त्यांच्या फर्स्ट इन स्टार नेम्फ काय होऊ नये, तर हॅचिंग केल्यानंतर ते झाडावर चढू नये वर, म्हणजे त्याच्या स्टेमवर किंवा ट्रंकवर चढू नये म्हणून 30 cm पॉलिथिन शीट आपल्याला रॅप करायचे आणि त्याच्यावर ग्रीस लावायचे आपल्याला, जेणेकरून ते एकतर चिटकून बसतील किंवा ते घसरतील खाली, त्यांना चालता वर चढता येणार नाही. सो क्रॉवलर्स कलेक्टिंग बिन द पॉलिथिन शीट मे बी स्क्रॅप्ड विथ नाईफ. तर नाईफने आपण काय करू शकतो तर ते स्क्रॅप करू शकतो क्रॉवलिंग. त्यानंतर केमिकल कंट्रोलमध्ये डस्टिंग मिथाइल पायराडियन 2D और एंडोसल्फन 4D अराउंड ट्री अँड इनकॉर्पोरेटिंग इन टू दी सॉइल. त्यानंतर स्प्रेईंग विथ डायक्लोरवस 1 ml और इमिडाक्लोप्राइड वापरू शकतो किंवा फॉस्फॅमिडॉन, किंवा जेव्हा सिव्हिअर कधी वापरू शकतो जेव्हा सिव्हिअर मिलीबग इन्फेस्टेशन होतं 2 weeks, ठीक आहे. त्यानंतर मोनोक्रोटोफॉस किंवा क्लोरपायरीफॉस वापरू शकतो आपण किंवा कार्बारिल वापरू शकतो. त्यानंतर नॅचरल एनेमी कुठले आहेत तर मिलीबगचे मेनोचिलस सेक्स मॅक्युलेटस क्रायसोपा स्केलेटस
नंतर ब्युवेरिया ब्रासियाना, कॉक्सिनेला, स्पिरम पंक्चुटाटा, देन सी अंडे सिम्पंक्टाटा अँड चिलोमिनेस सेक्स मॅक्युलाटस अँड रोडोलिया फ्युमिडा अँड ऑलिस वेस्टिटा कॉक्सिनिलेडी फॅमिली. ठीक आहे, तर हे नॅचरल एनिमी आहेत मिलीबगचे. तर जनरली मिलीबगचे जे एनिमी आहेत ते कॉक्सिनिलेडी फॅमिलीला बिलॉंग करतात. तर हे काय होतं तर मँगो मिली मँगोवरचे जे मिलीबग आहेत टिपेस्ट आपण पाहिले आहे यामध्ये.